नमस्कार, शालिनी प्लस बातमीपत्रात मी सुनील आपलं स्वागत करतो. बातमीपत्राच्या सुरुवातीला पाहूयात हेडलाईन्स. किल्लारीच्या भूकंपाला आज 25 वर्ष पूर्ण. 25 वर्षानंतर ही जखमा अजून ओल्यात. जेजुरीच्या मुख्य मंदिरावरती बसणार सोन्याचा कळस. 1.5 किलो शुद्ध सोन्याचा करणार वापर. वर्ध्यात सोने दाखवून लुटणाऱ्या टोळीला क्राईम ब्रांचने केले अटक. अनेक गुन्ह्यांची उकल होणार. चंद्रपूरमध्ये आमसभेत भाजप नगरसेवकांची काँग्रेस नगरसेवकाला मारहाण. सभागृहात उडाला गोंधळ. आणि बुलढाण्यामध्ये नवऱ्याने घेतला पत्नीच्या चारित्र्यावरती संशय. मारहाण करत केले पत्नीचा गर्भपात. आता पाहूया सविस्तर वृत्त. लातूर उस्मानाबादसह अवघ्या महाराष्ट्राला हादरून सोडणाऱ्या किल्लारीच्या भूकंपाला आज 25 वर्ष पूर्ण झाली आहेत. तो दिवस आठवला की आजही काळजाचा ठोका चुकतो. 30 सप्टेंबर 1993 गणेश चतुर्थीला गणरायाला निरोप देऊन थकलेली माणसं रात्री निवांत झोपली होती. त्याचवेळी अकरीत घडलं. मराठवाड्यातल्या लातूर उस्मानाबादची जमीन त्या रात्री, खरं तर पहाटेच्या सुमारास अचानक हादरायला लागली आणि तिथली घरं पटापट जमीनदोस्त व्हायला लागली. त्यांच्या खाली सापडून माणसं जीवानिशी जाऊ लागली. काय होतंय हे कुणाला काहीच कळत नव्हतं. वाचायचीही संधी मिळत नव्हती. काही तासात लातूर उस्मानाबादच्या गावागावात मसनौकाळा पसरली होती. जिकडे तिकडे मृतदेह पडलेले होते. क्षणार्धात होत्याचं नव्हतं झालं होतं. दुसऱ्या दिवशी सकाळी ही बातमी सगळ्या महाराष्ट्राला कळाल्यावर हलकल्लोळ झाला, कारण 500 पुरानंतर महाराष्ट्रावर एवढी मोठी नैसर्गिक आपत्ती कधीच कोसळली नव्हती. या भूकंपाचा सगळ्यात मोठा हादरा बसला होता तो लातूरमधील औसा तालुक्यातील किल्लारी आणि उस्मानाबादमधील उमरगा तालुक्यातील सास्तूरला. 12-15 हजार लोकवस्तीची ही बाजारपेठची गावे भूकंपाने अक्षरशः उद्ध्वस्त केली होती. याच महाप्रलयकारी भूकंपाला आज 25 वर्ष पूर्ण झाली आहेत. शालिनी प्लस साठी रमेश लोंढे, लातूर. अवघ्या महाराष्ट्राचं कुलदैवत असलेल्या खंडोबाच्या जेजुरीला सोन्याची जेजुरी असं म्हटलं जातं. ती जेजुरी आता खऱ्या अर्थानं सोन्याची होणार आहे, कारण जेजुरीच्या मुख्य मंदिरात सोन्याचा कळस बसवला जाणार आहे. आता जेजुरीच्या खंडेरायाच्या मुख्य मंदिराला सोन्याचा कळस बसवण्यात येणार आहे. यासाठी 1.5 किलो शुद्ध सोन्याचा वापर करण्यात येणार आहे. खंडेरायाच्या मंदिराला सोन्याचा कळस बसवण्याच्या कामाला सुरुवात करण्यात आली असून देवस्थानच्या वतीने धार्मिक विधी करत या कामाचा प्रारंभ करण्यात आला. श्री मार्तंड देव संस्थानच्या वतीनं आज एक ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला. मार्तंड देव संस्थानच्या ट्रस्टच्या वतीनं आज आपण पाठीमागं पाहतोय तो सोन्याचा कळस आहे. पूर्णपणे तो सोन्याचा कळस बसवण्याचं काम या ठिकाणी चालू होते. भाविकांनी श्रद्धेने आणि 900 कोटी जे सोनं अर्पण केलं त्या सोन्याचा त्या रूपानं या ठिकाणी राजस्थानचे जयपूर येथील कुशल कारागीर या कुशल कारागिरांच्या माध्यमातून हे काम या ठिकाणी पूर्ण करण्यात येणार आहे. त्यामुळे निश्चितच आज हा जेजुरीकरांसाठी आणि तमाम महाराष्ट्रातील खंडोबा भक्तांसाठी हा एक मोठा ऐतिहासिक निर्णय असेल असं मला वाटते. धन्यवाद. खंडोबा देवस्थानच्या ताब्यात असलेल्या सोन्याचे विविध अलंकार आणि चीजवस्तूंमधून मुख्य मंदिरातील कळस सोन्याचा तयार करण्यात येणार आहे. 1.5 किलो शुद्ध सोन्याचा यासाठी वापर करण्यात येणार असून राजस्थानवरून कुशल कारागीरही बोलवण्यात आले आहेत. आठवडाभर कॅमेऱ्याच्या देखरेखीखाली हे काम चालणार आहे. पुरातन काळापासून खंडेरायांची जेजुरी सोन्याची नगरी म्हणून प्रचलित आहे. तेच सार्थ करण्यासाठी मुख्य मंदिराच्या कळसापासून शुभारंभ करण्यात येणार आहे. राज्यातील आणि देशातील भक्तांनी खंडोबाला अर्पण केलेल्या विविध सोन्याच्या अलंकारातून शुद्ध सोनं तयार करून हे काम करण्यात येणार आहे. पुढील आठवड्यात होणाऱ्या सोमवती यात्रा आणि त्यानंतर नवरात्र आणि दसरा उत्सव असल्याने त्यापूर्वी हे काम पूर्ण करण्यात येणार आहे. आणि खऱ्या अर्थानं जेजुरी ही सोन्याची होणार आहे. नवनाथ बोरकर, शालिनी प्लस, जेजुरी. सोन्याचे अँटिक पीस दाखवून महाराष्ट्रभर अनेक गुन्हे करणारी टोळी वर्धा क्राईम ब्रँचने जेरबंद केली आहे. अतिशय शितापीने कारवाई करत दोघांना पथकाने ताब्यात घेतलंय. वर्ध्यातील पुलगाव आणि देवळी पोलीस स्टेशन हद्दीत सोन्याचा अँटिक पीस दाखवून लुटल्याच्या घटना घडल्या होत्या. त्यावरून क्राईम ब्रांचने तपास करत असताना कारंजा लाड येथे आरोपी असल्याची माहिती मिळाली. पोलीस पथकाला बघताच आरोपींनी पळ काढत भरधाव वेगाने गाडी 5-6 किलोमीटर पळवली.
गाडीचा तोल जाता जंगलाच्या दिशेने आरोपी पायी पळत सुटले. मात्र वर्धा क्राईम ब्रांचने आरोपींचा सतत पाठलाग करून आरोपी बाळू महादेव जाधव आणि अनिल राठोड यांना कारंजा लाडवरून झायलो गाडीसह ताब्यात घेण्यात आलं आणि त्यांनी महाराष्ट्रभर अनेक गुन्हे केल्याची कबुली देखील दिली. 16-18 रोजी देवळी पोलिसांच्या हद्दीमध्ये एक गुन्हा झालेला होता. त्याच्यामध्ये फिर्यादी त्यांना सोन्याचे एंटीक पीस दाखवून जवळपास त्यांची 50,000 रुपयांनी लुबाडणूक केलेली होती. त्यावरून देवळी पोलिसांना गुन्हा दाखवला होता आणि सदर आरोपितांनी त्या गुन्ह्यामध्ये एक झायलो गाडी वापरलेली होती आणि आरोपितांनी फिर्यादीचा मोबाईलसुद्धा चोरून दिलेला होता. त्यावरून स्थानिक गुन्हे शाखा यांनी तपास सुरू केलेला होता. त्यात खात्रीशीर माहिती मिळाली की दारव्हा पोलीस स्टेशनमध्ये ते आरोपी राहणारे होते. तिथून ते फरार झालेले होते. काल रात्री अशी माहिती मिळाली की सदर आरोपी हे कारंजा येथे तिथे राहत आहे. त्यावरून PSI मोरखडे आणि त्यांच्या टीमने तिथे गेलेले आहे आणि त्यावरून 2 आरोपींना त्या गुन्ह्यामध्ये अटक केलेली आहे. त्या गुन्ह्यामधील मुद्देमालसुद्धा जप्त करण्यात आलेला आहे आणि गुन्ह्यात वापरलेली झायलो गाडीसुद्धा जप्त करण्यात आलेली आहे. पोलीस पथकाला पाहताच सदर दोन्ही आरोपींनी झायलो गाडी घेऊन पळ काढला. त्यांचा पाठलाग जवळपास आमच्या पोलीस टीमनी 4-5 किलोमीटरपर्यंत केला. परंतु ती गाडी रस्त्याच्या कडेला खाली उतरल्याने त्यातील दोन्ही आरोपींनी वाहन सोडून जवळपास 1 किलोमीटरपर्यंत पळून गेले. परंतु आमचे पोलिसांनी त्यांचा 1 किलोमीटर पायी पाठलाग करून त्यास ताब्यात घेतलेले आहे. सदर अटकेतील आरोपी यांनी कुलगाव येथे सुद्धा 8 महिन्यामध्ये गुन्हा केल्याची कबुली दिलेली आहे आणि त्यांनी सांगितलेलं आहे की महाराष्ट्रामध्ये त्यांनी बरेचसे गुन्हे केलेले आहे आणि या गुन्ह्यांना ते अटक झालेले आहे आणि आता तपासादरम्यान आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे. तपास सुरू आहे. शालिनी प्लस साठी श्याम रामटेके, वर्धा. चंद्रपूर महापालिकेच्या आमसभेत भाजप नगरसेवकांनी काँग्रेस नगरसेवकाला मारहाण केली. दलित वस्ती सुधार योजनेच्या नावातून दलित शब्द काढावा या विषयावरून चांगलाच गदारोळ झाला. याच दरम्यान नगरसेवकाला मारहाण झाली आहे. चंद्रपूर महापालिकेच्या आमसभेत भाजप नगरसेवकांनी काँग्रेस नगरसेवकाला मारहाण केली. दलित वस्ती सुधार योजनेच्या नावातून दलित हा शब्द काढावा अशी मागणी भाजप नगरसेवक राहुल घोटेकर यांनी केल्यावर काँग्रेसचे सदस्य नंदू नागरकर यांनी त्या समर्थन देत सत्ताधाऱ्यांना धारेवर धरलं. तुम्हाला सर्व कळते, मग दलित शब्द काढायचा कसं सुचलं नाही, असं म्हणत नागरकर यांनी निषेध म्हणून मटका फोडला. हा मटका भाजप नगरसेवक वसंत देशमुख यांच्याजवळ पडल्यानं ते संतप्त झाले आणि नागरकर यांच्यावर धावून आले. दोघात शाब्दिक चकमक उडाली आणि नंतर नागरकर यांना मारहाण झाली. या प्रकारामुळं सभागृहात एकच खळबळ उडाली. इतर नगरसेवकांनी मध्यस्थी केल्यानंतर सभा पुन्हा सुरू झाली. दरम्यान वसंत देशमुख हे मद्यप्राशन करून असल्यानं त्यांना निलंबित करावं अशी मागणी काँग्रेसच्या सुनीता लोधिया यांनी केली. शालिनी प्लस साठी राकेश दुर्गे, चंद्रपूर. पत्नीच्या चारित्र्यावरती संशय घेऊन पोटात बुक्क्याने मारून पत्नीचा गर्भपात केल्याची धक्कादायक घटना बुलढाणा जिल्ह्यातून समोर आली आहे. याबाबत पीडित महिलेने पोलिसात तक्रार दिली आहे. ही घटना आहे बुलढाण्यामधली. पीडित महिला यांचे मूळ येथील सय्यद इस्माईल सय्यद बाबू यांच्याशी 25 मार्च 2018 लग्न झाले आणि काही दिवसांनी व्यापारासाठी 5 लाख रुपयाची मागणी तिच्या पतीनं तिच्याकडे केली. सदर कालावधीत पीडित महिलेस 4-5 महिन्यांचे दिवस गेले होते. पीडित महिलेस वेळोवेळी सदर रुपये आणण्यास मानसिक आणि शारीरिक त्रास देणं पतीनं चालू केलं. आरोपी येथेच न थांबता पीडित महिलेच्या चारित्र्यावर संशय घेऊन तुझ्या पोटातील गर्भ हा माझा नसून दुसऱ्या कोणाचा आहे असे म्हणून तिच्या पोटात चापट बुक्क्या मारून तिची मारहाण केली. अशी तक्रार पीडित महिलेने जानेफळ पोलीस स्टेशनला दिली. तिच्या फिर्यादीवरून जानेफळ पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करून आरोपी पतीसह सासरा सासू यांना अटक करून गुन्हा नोंदवण्यात आला आणि पुढील तपास ठाणेदार करत आहे. पीडित महिलेने तिचा पती सय्यद इस्माईल सय्यद बब्बू व इतर 6 नातेवाईक यांच्याविरुद्ध माहेरावरून 5 लाख रुपये व्यापारासाठी आण याकरता तिचा छळ केल्याने व तिच्या पोटात असलेला गर्भ हा तिचा नाही अशी बदनामी करून तिच्या इच्छेविरुद्ध तिची गर्भपात केल्याने तिची वरील नमूद 7 आरोपींविरुद्ध तक्रार दिल्याने पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. जाणीवपूर्वक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असल्याने पुढील तपास चालू. ब्युरो रिपोर्ट, शालिनी प्लस, बुलढाणा.
देशात पहिल्यांदाच होणाऱ्या पेन काँग्रेसच्या अधिवेशनात पत्रकार लेखक यांच्यावरती होणाऱ्या हल्ल्याबाबत ठराव मांडण्यात आला. यासाठी पेन इंटरनॅशनल जगभरातील लेखकांनी यात पुढाकार घेतला असे प्रसिद्ध साहित्यिक डॉक्टर गणेश देवी यांनी पत्रकार परिषदेत म्हटलंय. ते पुण्यात बोलत होते. जगभरातील लेखक साहित्यिकांच्या संघटनेचे पेन इंटरनॅशनल काँग्रेस हे 84वे वार्षिक अधिवेशन दिनांक 24 ते 29 सप्टेंबर दरम्यान सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ परिसरात आयोजित करण्यात आले होते. महात्मा गांधी यांच्या शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी जयंतीच्या निमित्तानं हे अधिवेशन पहिल्यांदाच भारतात आयोजित करण्यात आले. या अधिवेशनात 80 देशातील 160 ते 180 लेखक साहित्यिक आणि भारतातील महत्त्वाचे 400 भाषातज्ज्ञ सहभागी झाले होते. या अधिवेशनात झालेले विविध कार्यक्रम, त्यात मांडण्यात आलेले विचार, त्यातील साहित्य याविषयीचा आढावा घेण्यात आला. सद्यस्थितीला जगभरात महिलांवर होणारे अत्याचार, इंग्रजीच्या अतिक्रमणाने मातृभाषा लोप पावणे अशा गोष्टी सुरूच आहे. यासाठी 28 देशांनी एकत्र येत महात्मा गांधींच्या तत्वावर आधारित ठराव करण्यात आले आहेत. ह्या अधिवेशनामध्ये 87 देशातले लोक होते, लेखक होते, आणि त्यात 28 देशांसंबंधी ठराव करण्यात आलेले आहेत. त्या 28 देशामध्ये जिथं जिथं पत्रकारांच्यावर हल्ले होतात, लेखकांच्यावर हल्ले होतात, त्याची योग्य ती नोंद घेऊन तिथल्या समाजासाठी, तिथल्या व्यवस्थेसाठी, तिथल्या सरकारांच्यासाठी ते ठराव केले गेलेले आहेत. ह्यात 3 महत्त्वाचे विषय हाताळले गेलेले आहेत. एक म्हणजे स्त्रियांच्यावर होणारा अत्याचार, द मिसिंग वुमन, हा एक विषय आहे. दुसरा, भाषांचे जे अधिकार आहेत, हक्क आहेत, लँग्वेज राईट्स, त्याच्याविषयीचा ठराव आहे. आणि तिसरा, अभिव्यक्ती स्वातंत्र्याविषयीचा ठराव आहे. हे तिन्ही ठराव करत असताना त्याच्या पार्श्वभूमीमध्ये गांधींचं सत्य, स्वातंत्र्य आणि विविधता हे तत्व घेऊन हे ठराव केले गेलेले आहेत, ज्याच्यामुळे जगभर संवादाचा समाज निर्माण होऊ शकेल. शालिनी प्लस साठी स्नेहा गवळी, पुणे. परभणी जिल्ह्यात सरासरीपेक्षा खूप कमी पाऊस झाला, त्यामुळे सेलू जिंतूर तालुक्यात दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी मनसेने केली आहे. मनसेने आपल्या मागणीचे निवेदन उपविभागीय अधिकारी यांना दिलंय. सेलू जिंतूर तालुक्यात यंदाच्या खरीप हंगामात सर्व पिके पावसाअभावी हातातून निघून गेली आहेत. काही ठिकाणी पिके जळालेली आहेत, तर काही ठिकाणी पिके उगवलेलीच नाहीत पशुधनाचा आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. यामुळे शेतकरी राजा आर्थिक संकटात सापडला आहे. शेतकऱ्यांच्या दसरा दिवाळी या सणावर आर्थिक संकटाचं सावट आले आहे. यामुळे सेलू जिंतूर तालुका दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर करण्यात यावा अशी शेतकऱ्यांनी मागणी केली आहे. शेतकऱ्यांना हेक्टरी 50,000 रुपयांचे तात्काळ शासकीय अनुदान देण्यात यावे असे मनसेच्या वतीनं निवेदनात मागण्या मांडण्यात आल्या. शालिनी प्लस साठी प्रताप काकडे, परभणी. बातमीपत्रामध्ये वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा शालिनी प्लस. अप्पा, ही चिटी खाना कसं चबाती आहे? सुबह सुबह शुरू. अप्पा, ये आवाज दिखती क्यों नहीं? दिखती है बेटा, कभी कभी दिखती है. ये पहिया चलता कैसे है? माँ को आपकी तरह मुझे क्यों नहीं होती? अप्पा, दिन में तारे क्यों नहीं दिखते? अप्पा अप्पा बोलो ना. आके बोलता हूँ पक्का. लो घर चला. अप्पा अप्पा, ये पेड़ की इधर. सुबह शाम सवाल पे सवाल. अरे, इसमें इतनी जिज्ञासा है तो इसे स्कूल क्यों नहीं भेजते? गरीब आदमी है साहब, कहाँ से पढ़ाएगा? इसे सरकारी स्कूल भेजो ना, अब तो शिक्षा है हर बच्चे का अधिकार. अप्पा, अब तो मेरा पढ़ना पक्का. हाँ पक्का. अप्पा, ये मिर्ची इतनी तीखी क्यों होती है? कल स्कूल में मास्टर जी से पूछ लेना. सांभर चाहिए तो. शिक्षा है अब हर बच्चे का अधिकार, अब पढ़ना पक्का. विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत. पाहूयात पुढील वृत्त. चंद्रपूर शहरात महापालिका कृत्रिम पाणी टंचाई करत असल्याचा आरोप करत काँग्रेस सदस्यांनी महापालिकेसमोर डफडे बजाव आंदोलन केलंय.
याच विषयावरून महापालिकेच्या सभेत मोठा गदारोळ झाला होता. चंद्रपूर शहराला पाणी पुरवठा करणारे इरई धरण पूर्णपणे भरले असतानाही दिवसाआड पाणी पुरवठा केला जात आहे. अनेक भागात तोही दिला जात नाही. त्यामुळे झोपलेल्या पालिका प्रशासनाला जागे करण्यासाठी हे डफडे वाजवा आंदोलन करण्यात आले. याच विषयावरून महापालिकेच्या आमसभेतही मोठा गदारोळ झाला. काँग्रेसच्या महिला सदस्यांनी डोक्यावर मटकी आणत पालिकेचा निषेध व्यक्त केला. आज डफडा आंदोलन याच्यासाठी केलेलं आहे. भारतीय जनता पार्टीचे जे सत्ताधारी हे बसलेले आहे महानगरपालिकेमध्ये सत्ते, ते अक्षरशः झोपी गेलेले आहे. आज डॅममध्ये 86% पाणी असूनसुद्धा शहरामध्ये पाण्यासाठी सगळे नागरिक ओरडून राहिलेले आहे. सत्तेतले नगरसेवकसुद्धा ओरडत आहे. हे झोपी गेलेलं प्रशासन आणि हे अधिकारी यांना जागे करण्यासाठी इथे आम्ही सभागृहामध्ये रिकामे मटके घेऊन आंदोलन करून राहिलेलं आहे. आणि डफडा वादन याच्यासाठी की झोपी गेलेला आता तरी जागा हो, पावसाळा संपला आणि डॅममधलं पाणी नागरिकांच्या घरात पोचव हे म्हणण्यासाठी इथे आम्ही डफडा वादन केले. शालिनी प्लस साठी राकेश दुर्गे, चंद्रपूर. जालना जिल्ह्यातील आष्टी येथील लहुजी शक्ती सेनेच्या वतीने मातंग समाज जनजागृती मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. जालना जिल्ह्यातील आष्टी येथे लहुजी शक्ती सेनाद्वारा आयोजित मातंग समाज जनजागृती मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष कैलास खंदारे, कोर कमिटी प्रमुख महाराष्ट्र, उद्घाटक सुरेश कुमार जेतलिया, माजी आमदार परतूर, प्रमुख पाहुणे दिलीप अर्जुन मराठवाडा प्रमुख, बळीराम कडपे, सादेकभाई जहागीरदार, सरपंच आष्टी आदी मान्यवर उपस्थित होते. शालिनी प्लस साठी सुधाकर जाधव, परतूर. 100 वर्षापूर्वी अनेक दिग्गजांनी साहित्य लिहून ठेवलं, मात्र आज आपण लिहू शकत नाही कारण आत्ताची पिढी फेसबुक व्हॉट्सअपच्या दुनियेत हरवून गेली आहे, असं परखड मत दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी व्यक्त केलं. ते पुण्यात एका कार्यक्रमादरम्यान बोलत होते. पुण्यामध्ये न्यू इरा पब्लिशिंग हाऊसतर्फे शरद तांदळे लिखित राजा राक्षसांचा या कादंबरीचा प्रकाशन सोहळा बालगंधर्व रंगमंदिरात पार पडला. या पुस्तकाचे प्रकाशन प्रवीण गायकवाड, नागराज मंजुळे, माजी खासदार रणजितसिंग मोहिते पाटील, संपादक ज्ञानेश महाराव यांच्या उपस्थितीत पार पडले. आपण कोणत्याही व्यक्तीबद्दल विचार करताना एकाच बाजूचा विचार करतो. दोन्ही बाजूचा विचार केला तर त्याच्या पलीकडे विश्व आपल्याला समजेल. रावणाला आपम राक्षस या अर्थाने संबोधतो, पण रावणाची सकारात्मक बाजूही आहे, ती फक्त आपण कधीच समजून घेतली नाही. हा रावण लेखक शरद तांदळे यांनी पुस्तकातून समोर आणला, त्याला तरुणांनीही प्रतिसाद दिला, असं मत नागराज मंजुळे यांनी व्यक्त केलं. म्हणजे एखाद्या 10 पुंड असू शकतात, याचा अर्थ खूप स्ट्रेंथ असू शकतो, खूप व्यक्तिमत्वातली विविधता असू शकते. मी असं केलं म्हणजे एका डोक्याने तुम्ही विचार करणार, हा माझा 10 डोक्याने विचार करणार. म्हणजे तुम्ही त्याला 18 विकार टाकवत, कारण की माझ्यासाठी माझा 11 विकार दिसणार नका. म्हणजे ज्या कॅटेगरी मी म्हणतोय राम कॅटेगरी माझं, तुम्ही राम म्हणजे त्याला वेळ जरी ठरवलं तर ही गोष्ट दडवली नाही, दडत आहे नाही की सीतेचं अपहरण केलं ठीक आहे, पण सीतेला हात लावलं अख्ख्या रामाने. म्हणजे किती गमत आहे, नाहीतर मग मी लिहिलं असतं तरी झालं नाही किती त्याला एक्झॅक्युएट करून त्याचं वाटवलं जात असतं की त्याला किती आम्ही आहे त्याच्या लिहिला, पण तुम्ही नाही करू शकला त्याच्या सगळ्या समोर नाही काढू शकला. आणि मला ह्याच्यामुळं म्हणजे आत्ता ही जी कादंबरी येते ही इतकं म्हणजे एका गोष्टीनं खूप ऐतिहासिक आहे आणि खूप महत्त्वाचं आहे. आपल्याला नेहमी एकाच बाजूला विचार करायची सवय लागली आहे आणि ती सवय दुसऱ्याच मैत्री गेट तयार करून देतो आणि आपण त्याच्यावर बघत राहतो, आपण प्रश्न निर्माण करत नाही, आपण एका वेगळ्या दृष्टिकोनातून बघत नाही. आणि रावणावर लिहिलं जाणं, रावणाची बाजू समजून घेतली जाणं आजच्या काळात हे खूप महत्त्वाचं मला वाटतं. कधीतरी दोन बाजू असतातच, म्हणजे मी लढतो तर मला स्वतःलाच वाटतं की मीच हिरो आहे, म्हणून रावण आजच्या काळात लिहिणं किंवा कुठल्या रावण असेल तर कुठली डावी बाजू आहे नेहमी जी बाजू आपण बोलली जात नाही त्याला नेहमी जसं काय म्हणतात काळं करून सांगितलं जात आहे त्याविषयी विचार करायला लागले खूपच भारी होतो आहे. मला अत्यंत जास्त आनंद होतो की इतकी लोक अशा कादंबरीच्या प्रकाशनानिमित्त उपस्थित राहतात, ही खूपच अशा काही गोष्टी मला वाटतं. इतका तरुण वगैरे खरंच अशा काही गोष्टी आहे, नाही तर गणपतीत नाचताना गर्दी दिसते आणि असं काहीतरी कोणीतरी विचार करायला लागलं बोलायला लागलं की
खुर्च्या ऐकत बसतो. तर आता भारी वाटते की पूर्ण हाऊस आहे आणि सगळेजण उभारले. मला वाटतं सगळ्यांनी विचार करावा. शालिनी प्लस साठी स्नेहा गवळी, पुणे. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या 150व्या जयंतीनिमित्त सेवाग्राम येथे विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात शालेय विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. महात्मा गांधी यांच्या 150व्या जयंतीनिमित्त सेवाग्राम कार्यांजली उत्सवाला आजपासून सुरुवात झाली. बापूकुटी परिसरात शामियाण्यात रंगारंग कार्यक्रमातून विद्यार्थ्यांची स्पर्धा घेण्यात आली. यात जिल्ह्यातील सर्वच शाळांनी सहभागी होत विद्यार्थ्यांचे एकाहून एक सरस कार्यक्रम सादर केले. बापूंचे विचार या स्पर्धेच्या माध्यमातून जनतेपर्यंत पोहोचवण्याचा जिल्हा प्रशासनाने प्रयत्न केला आहे. शालिनी प्लस साठी श्यामराम टेके, वर्धा. बीड येथे नुकताच समता मेळावा पार पडला. यावेळी बोलताना छगन भुजबळ यांनी स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्या आठवणींना उजाळा दिला. गोपीनाथ मुंडे हे पक्षाचा विचार न करता क्षमता परिषदेला बळ द्यायचे असे भुजबळ म्हणाले. बीड येथील अखिल भारतीय समता परिषद आयोजन समता मेळाव्यात भुजबळ बोलत होते. यावेळी बोलताना छगन भुजबळ यांनी सुरुवातीलाच दिवंगत भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांची आठवण काढली. हा समतेचा मेळावा बीडमध्ये होत आहे. बीडमध्ये बऱ्याच वर्षांनी आलो. समतेच्या कार्यात आमच्या खांद्याला खांदा लावून लढणारे गोपीनाथजी मुंडे आमच्यात नाहीत. त्यांना यावेळी मी आदरांजली अर्पण करतो. समतेचा प्रश्न आला तेव्हा पक्षाचा पदाचा विचार न करता समतेच्या मागे ताकद उभी करण्याचं काम गोपीनाथ राव यांनी केलं असं ते म्हणाले. ब्युरो रिपोर्ट, शालिनी प्लस, मुंबई. किल्लारीच्या भूकंपाने भारतालाच नाही तर अवघ्या जगाला निसर्गाचं रौद्र रूप दाखवलं. या घटनेला 25 वर्ष पूर्ण होत नाही तोच निसर्गाने पुन्हा इंडोनेशियात 400 जणांना आपल्या कवेत घेतलंय. दोंगलापासून 56 किलोमीटर अंतरावर 10 किलोमीटर जमिनीच्या आत भूकंपाचं केंद्र होतं. भूकंपाच्या तीव्रतेमुळं अनेक घरं जमीनदोस्त झाली. जवळपास 3.5 लाख लोकसंख्या असलेल्या पालू शहराला भूकंपानंतर आलेल्या सुनामीचा फटका बसला. या ठिकाणी 1.5 मीटर उंचीच्या लाटा उसळल्या होत्या. सुनामीनंतर नागरिकांनी उंच ठिकाणांवर जाण्यासाठी धाव घेतली. लवकरात लवकर उंच ठिकाणी पोहोचता यावं यासाठी नागरिकांना गाड्यांची मदत घ्यावी लागली. त्यामुळं शहरांच्या रस्त्यांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. ब्युरो रिपोर्ट, शालिनी प्लस, दिल्ली. फुलराणी सायना नेहवालच्या भूमिकेत श्रद्धाचा फर्स्ट लुक नुकताच प्रदर्शित झालाय. दिग्दर्शक अमोल गुप्ते सायनाच्या जीवनावरती चित्रपट दिग्दर्शित करत आहेत. यात श्रद्धा कपूर सायनाच्या भूमिकेत दिसणार आहे. आपण पाहू शकता या फोटोमध्ये श्रद्धा हुबेहूब सायनाप्रमाणे दिसत असून श्रद्धाने तिच्या इंस्टाग्रामवर हा फोटो शेअर केला आहे. प्रदर्शित झालेल्या फोटोमध्ये श्रद्धा बॅडमिंटन कोर्टमध्ये उभी असून तिच्या हातात बॅडमिंटनचं रॅकेट आहे. विशेष म्हणजे यात तिच्या चेहऱ्यावर खेळाडूचा करारी भाव स्पष्टपणे दिसून येत आहे. दरम्यान दिग्दर्शक अमोल गुप्ते हा सायना नेहवालच्या जीवनावरील चित्रपट करणार असून या चित्रपटाची आत्तापासूनच उत्सुकता निर्माण झाली आहे. विशेष म्हणजे सायनाच्या भूमिकेला न्याय देण्यासाठी श्रद्धा देखील प्रचंड मेहनत घेत असून तिने काही दिवसांपासून सायनाचे प्रशिक्षक पुलेला गोपीचंद यांच्याकडे प्रशिक्षणही घेतले होते. ब्युरो रिपोर्ट, शालिनी प्लस, मुंबई. हडपसर येथील MM जोशी कॉलेजमधील शिक्षकांनी बेमुदत कामबंद आंदोलन सुरू केलंय. विविध मागण्यांसाठी केलेलं हे आंदोलन मागण्या मान्य होईपर्यंत मागे घेतले जाणार नाही असा पवित्रा शिक्षकांनी घेतलाय. पुण्यातील हडपसर येथील शिक्षकांच्या मागण्यामध्ये प्राध्यापक भरतीवरील बंदी उठवणे, 7वा वेतन आयोग लागू करावा, DCPS बंद करून जुनी पेन्शन योजना लागू करावी, सर्वोच्च नियमाप्रमाणे समान काम समान वेतन तत्व अवलंबावे, तक्रार निवारण समितीची तातडीने स्थापना करावी ज्यामध्ये विद्यापीठ आणि विद्यालयातील न्यायाधिकरणातील 2-3 अध्यक्ष समाविष्ट असावेत या शिक्षकांच्या मागण्या आहेत. जोपर्यंत मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नसल्याचं शिक्षकांकडून बोललं जात आहे. पाठिंबा देतो, मात्र पाठिंबा देत असताना जे काही परीक्षेच्या संदर्भामधले जे काही कामं असतील तेही आज मितीला संपावरती असताना सुद्धा माझ्या महाविद्यालयातील प्राध्यापक हे परीक्षेच्या संदर्भामध्ये विद्यार्थ्यांची गैरसोय कुठलीही करत नाही हेही या निमित्ताने मला अभिमानाने सांगावं असं वाटतं आहे. आणि म्हणून आमच्या विद्यार्थीसुद्धा या निश्चितपणे या संपाला पाठिंबा देतील. परत एक वेळ यांचा संपाला पाठिंबा देत असताना शासनाने लवकरात लवकर समन्वय करून हा संप तातडीनं मिळवण्याच्या तातडीनं हा संप मिटवण्याच्या संदर्भामध्ये पुढाकार घेऊन
महाविद्यालय पातळीवरच्या ज्या काही अडचणी निर्माण झालेल्या आहेत त्या सोडवण्याच्या संदर्भामध्ये पुढाकार घेण्याविषयी मी विनंती करतो, आव्हान करतो आणि मी इथं थांबतो. शालिनी प्लस साठी सुशांत जगताप, दौंड. शेवटी पुन्हा एक नजर टाकूया आजच्या हेडलाईन्स वर. किल्लारीच्या भूकंपाला आज 25 वर्ष पूर्ण, 25 वर्षानंतर ही जखमा अजून ओल्यात. जेजुरीच्या मुख्य मंदिरावरती बसणार सोन्याचा कळस, 1.5 किलो शुद्ध सोन्याचा करणार वापर. वर्ध्यात सोने दाखवून लुटणाऱ्या टोळीला क्राईम ब्रांचने केले अटक, अनेक गुन्ह्यांची उकल होणार. चंद्रपूरमध्ये आमसभेत भाजप नगरसेवकांची काँग्रेस नगरसेवकाला मारहाण, सभागृहात उडाला गोंधळ. आणि बुलढाण्यामध्ये नवऱ्याने घेतला पत्नीच्या चारित्र्यावरती संशय, मारहाण करत केले पत्नीचा गर्भपात. तुर्तास बातमीपत्रामध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. ताज्या अपडेट आणि घडामोडींसाठी पाहत राहा शालिनी प्लस, प्रतिबिंब वास्तवतेचं. नमस्कार.